तालुक्यातील आमोदा खुर्द येथे हॉटेलमध्ये वीज जोडणी देण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र धानसिंग पाटील राहणार फुफनगरी तालुका जिल्हा जळगाव यांच्यासह प्रल्हाद उत्तम सपकाळे राहणार विदगाव या कंत्राटी वायरमनला 6,000 लाच घेताना ACB पथकाने रंगेहात पकडले. जळगाव तालुक्यातील आमोद खुर्द येथील शेतात हॉटेल सुरू केली असून हॉटेलसाठी वीज जोडणी मिळावी यासाठी महावितरणकडे अर्ज सादर करीत डिमांड नोट देखील भरली होती, परंतु वीज जोडणीसाठी महावितरणचे विदगाव सबस्टेशनचे वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र धनसिंग पाटील व कंत्राटी वायरमन प्रल्हाद उत्तम सपकाळे यांनी 7,000 लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी सपळा रचला होता. दरम्यान वायरमन प्रल्हाद सपकाळे याने हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून 6,000 लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या दोघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, संजोग बच्चा, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शैला धनगर, मनोज जोशी, सुनील सिरसाट, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदीप पोळ या पथकाने कारवाई केली. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.